पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डा लक्षात न आल्याने त्यात रुग्णवाहिका अडकल्याचा प्रकार पनवेलच्या कामोठेमध्ये घडलाय. मुसळधार पावसानं कामोठे MGM हॉस्पिटल समोर पाणी साचलं होतं. या रस्त्यावर एक मोठा खड्डा आहे, त्यात पाणी जमा झाल्यामुळं एक रुग्णवाहिका अडकली. सुदैवाने यात रुग्णांना काही झालं नाही, मात्र रस्ता हॉस्पिटलमध्ये जाण्यायेण्यासाठीचा मुख्य रस्ता आहे, त्यामुळं प्रशासनानं याकडं लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते. यासंबंधी रुग्णालयानं आतापर्यंत 10 वेळा पत्र लिहून तक्रार केल्याचं सांगण्यात येत आहे. महिलांसाठीचं जे काम करणं गरजेचं आहे, त्या महिलांचं स्थानांतर किंवा महिलांचे कष्ट बाहेर जाऊन जी असुरक्षितता, ह्या गोष्टीचा सगळा जर विचार केला तर महिला विकास महामंडळाच्या मार्फत ज्योतिताईंनी जो उपक्रम सुरू इथं चर्चा झाली खुसकर साहेबांनी सांगितलं, मुसळ साहेबांनी प्रशांत साहेबांनी, तर आम्ही सगळे मिळून ताईंना अशी विनंती करतो का ते काही तुम्ही इथं ठाणा किंवा पालघर जिल्ह्यात नाही तर राज्यभरात काम करता, त्यामुळं राज्यासाठी